जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वर्तमान नोकरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती यासाठीचा अभ्यासक्रम कशाप्रकारे असेल आपण या व्हिडिओमध्ये आज ते बघणार आहोत। मित्रांनो, अभ्यासक्रम कशाप्रकारचा असेल, इंग्लिश टेस्ट कशाप्रकारे असेल आणि बरीच काही माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, कारण बऱ्याच मित्रांना माहीत नाही आहे अभ्यासक्रम कशाप्रकारे असेल, एक्झाम पॅटर्न 2022 कसा असेल। मित्रांनो, कारण मला एका मित्राची कमेंट पण आली होती की अभ्यासक्रम कसा करावा लागेल, अभ्यास कशा प्रकारे करावा लागेल। मित्रांनो, तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो की अभ्यासक्रम कशा प्रकारचा असेल, तुम्हाला पेपरसाठी मित्रांनो प्री एक्झाम कशा प्रकारे असेल आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज घेणार आहोत। मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशीच महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। तर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही आधी सब्जेक्ट, तर सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग। तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील मित्रांनो 25 गुणांसाठी। नंबर 2 आहे मित्रांनो जनरल अवेअरनेस, 25 प्रश्न 25 गुणांसाठी। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, 25 प्रश्न 50 गुणांसाठी। इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, 25 प्रश्न 50 गुणांसाठी। टोटल 100 प्रश्न असेल मित्रांनो 200 गुणांसाठी। प्री एक्झाम कशाप्रकारे असेल तर बघूया। तुम्हाला नंबर 1 आहे मित्रांनो प्राथमिक परीक्षा पात्र स्वरूपाची असेल मित्रांनो, तर मेरिट लिस्टशी याचं काहीही घेणं देणं नाही मित्रांनो, कारण प्राथमिक परीक्षा पात्रता स्वरूपाची आहे मित्रांनो। पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचा असेल मित्रांनो। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिलेला वेळ 60 मिनिटे असेल। प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल। प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण दिले जातील मित्रांनो तुम्हाला। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुणांचे नकारात्मक मार्किंग असेल मित्रांनो। उमेदवारांना फेज 2 1/10 प्रमाणात शॉर्टलिस्ट केले जाईल मित्रांनो। आता आपण बघूया मित्रांनो ESIC EDUC अँड मेन्स एक्झाम पॅटर्न 2022। तर बघा इथं सब्जेक्टमध्ये आहे मित्रांनो जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग। 50 तुम्हाला प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। जनरल अवेअरनेस 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। असे तुमचे टोटल 200 प्रश्न असेल मित्रांनो 200 गुणांसाठी। पेपर कशाप्रकारे होईल आपण बघूया। तर पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचा असेल मित्रांनो। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिलेला वेळ 120 मिनिटे असेल। प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल मित्रांनो। प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल। पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल मित्रांनो। ESIC स्टेनोग्राफर एक्झाम पॅटर्न 2022। ESIC स्टेनोग्राफरसाठी एक्झाम पॅटर्न 2022 कसा असेल आपण बघूया मित्रांनो। तर सब्जेक्टमध्ये आहे इंग्लिश लँग्वेज अँड कम्पॅरिझन। नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील मित्रांनो 100 गुणांसाठी। रिझनिंग ॲबिलिटीमध्ये 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। जनरल अवेअरनेस 50 प्रश्न विचारले जातील 50 गुणांसाठी। टोटल तुम्हाला 200 प्रश्न विचारले जातील 200 गुणांसाठी। टाईम बघा मित्रांनो इंग्लिश लँग्वेज अँड कम्पॅरिझन या सब्जेक्टसाठी तुम्हाला 70 मिनिटे दिले जाईल। रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35 मिनिटे दिले जाईल आणि जनरल अवेअरनेससाठी 25 मिनिटे तुम्हाला दिले जाईल मित्रांनो। पेपर कशाप्रकारे होईल बघूया आपण। पेपर वस्तुनिष्ठ प्रकारचा असेल। प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दिलेला वेळ 130 मिनिटे आहे। प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असेल मित्रांनो। प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल। पेपरमध्ये चुकीच्या उत्तरासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल मित्रांनो। ESIC EDUC MTS स्टेनोग्राफर मित्रांनो, आता हे जाणून घेऊया आपण इंग्लिश भाषेचा सिलॅबस काय असेल मित्रांनो ESIC EDUC MTS स्टेनोग्राफरसाठी। तर तुम्हाला बेसिक इंग्लिश ग्रामर अँड सेंटेन्स स्ट्रक्चर, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, आर्टिकल स्पेलिंग, फ्रेसेस अँड ॲडम्स, फ्रेसेस रिप्लेसमेंट, ॲक्टिव अँड पॅसिव वॉइस, पार्ट्स ऑफ स्पीच, क्लोज स्टेट्स, सेंटेन्स करेक्शन, स्पॉटिंग एरर्स, कम्पॅरिझन रीडिंग, अँटोनिम्स अँड सिनोनिम्स। रिझनिंग ॲबिलिटी सिलेबस काय असेल तर बघूया आपण। तर ॲनॉलॉजीस आहे मित्रांनो, ॲनालिसिस आहे, नॉन वर्बल सिरीज, डिसिजन मेकिंग, अर्थिमेटिकल रिझनिंग, डिस्क्रिमिनेटिंग ऑब्झर्वेशन, वर्बल अँड फिगर क्लासिफिकेशन,
सिमिलरिटीज एंड डिफरेंसेस, स्पेस विजुलेशन, जजमेंट, अल्फा न्यूमेरिक सीरीज, विजुअल मेमरी, ब्लड रिलेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, अशा प्रकारे विचारले जातील मित्रांनो. जनरल अवेअरनेस सिलेबस काय असेल तर बघूया आपण. जनरल अवेअरनेसमध्ये इंडियन हिस्ट्री, इंडियन पॉलिटी, कंट्रीज, करन्सीज अँड कॅपिटल्स, गव्हर्नमेंट स्कीम अँड पॉलिसीज, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स इव्हेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सायंटिफिक रिसर्च, आर्ट अँड कल्चर अवॉर्ड, बुक, इंडियन इकॉनॉमी, डेज अँड इव्हेंट, अशा प्रकारचे तुम्हाला जनरल अवेअरनेस विचारले जाईल मित्रांनो. अशा प्रकारचा सिलेबस असेल मित्रांनो तुमचा. ESIC स्टेनोग्राफर स्किल टेस्ट कशाप्रकारे असेल बघूया आपण. तर पार्ट ए आहे मित्रांनो, पार्ट एमध्ये आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन, प्रिपरेशन ऑफ 2 पॉवर पॉईंट स्लाइड, 10 गुण दिले जाईल मित्रांनो, ड्युरेशन 30 मिनिटाचं असेल. पार्ट बीमध्ये आहे टायपिंग मॅटर ऑन MS वर्ड विथ प्रॉपर, तुम्हाला 20 गुण दिले जातील मित्रांनो. पार्ट सी आहे मित्रांनो प्रिपरेशन ऑफ टेबल्स ऑन MS Excel विथ फॉर्मुला, 20 गुण दिले जातील मित्रांनो, तुम्हाला 50 गुण दिले जातील मित्रांनो ESIC स्टेनोग्राफर स्किल टेस्टसाठी. ठीक आहे मित्रांनो, 50 गुण तुम्हाला दिले जातील मित्रांनो. स्टेनोग्राफर टेस्ट काय असेल मित्रांनो बघूया आपण. स्टेनोग्राफी टेस्ट ही ट्रान्सक्रिप्शन आणि टायपिंग टेस्ट आहे. उमेदवारांना इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत टाईप करावे लागेल मित्रांनो. कॅटेगरी बघूया तर कॅटेगरी 1 आहे मित्रांनो जनरल. टेस्ट बघूया आपण टेस्ट इथं. स्टेनोग्राफी टेस्ट ही 10 मिनिटांसाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये 80 शब्द प्रति मिनिटे वेगाने आणि संगणकात 1 तासासाठी लिप्यंतरण. नंबर 2 आहे मित्रांनो VH, इंग्रजी शॉर्ट हँडसाठी 85 मिनिटात आणि हिंदी शॉर्ट हँडसाठी 95 मिनिटात प्रकरणाचे लिप्यंतरण असेल मित्रांनो. तर अशा प्रकारचा तुमचा एक्झाम पॅटर्न असेल मित्रांनो 2022 मित्रांनो. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती अभ्यासक्रम अशा प्रकारे असेल मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्वक वाटला तर नक्की एक लाईक करा मित्रांनो, आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.